ओके काल काल आपण काय काय बघितलं आहे समस्त नियर बिटरेट कोर रुब्रिक आहे करेक्ट gestures groping as if in dark wrong suffered high spirited high spirited बघितला division war head बघितला five points to बघितला की जिथे तो सगळ्या बाजूनी पत्ते उलटे जरी पडले असले तरी सुद्धा प्रयत्न करतो की तरी सुद्धा स्वतःला वरती उचलणे दॅट इज हाय स्पिरिट. आता काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या हाय समजच्या बाकी राहिल्या. म्हणजे त्याचं पिक्चर जे कॉमनेस्ट पिक्चर आहे ते कम्प्लीट करण्यासाठी अजून काही गोष्टी आहेत. त्यातले एक रुब्रिक आहे आपल्याकडे की नेकेड वॉन्ट्स टू बी. आता नेकेड वॉन्ट्स टू बी आणि त्याच्याच पॅरलल रुब्रिक आहे ट्रूथ टेलिंग द प्लेन. बरेच जण किंवा त्यांनी आहे ते सगळं सगळं साफ सांगून टाकलं म्हणून तो नेकेड आहे असं म्हणतात. पण नेकेडमध्ये एक गोष्ट लोकांना समजत नाही जी लक्षात ठेवण्यासारखी आहे की नेकेड म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराचे असे काही अंग दाखवता जे दाखवायला नाही पाहिजे तर नेकेड म्हणाल ना. मी माझा चेहरा दाखवतोय, मी माझे हात दाखवतोय किंवा फार तर स्लीवलेस दाखवतोय तर त्याला तुम्ही नेकेड नाही म्हणत. एखादी बाई जर स्लीवलेस घालून म्हणत तर शी इज नेकेड असं नाही म्हणणार. शी हॅज टू एक्सपोज तिला त्या त्या ते भाग दाखवायला पाहिजेत जे दाखवणे चुकीचं आहे किंवा दाखवणला नाही पाहिजे अशी भागं दाखवण्याला तुम्ही नेकेड म्हणा. तर हायोसायमस तुम्हाला अशा गोष्टी सांगेल जे सांगणं योग्य नाही आहे. असे शरीराचे भाग दाखवेल जे दाखवणं योग्य नाही आहे तेव्हा तुम्ही त्याला नेकेड म्हणाल. आणि नेकेड होण्यासाठी आहे ना हे पण असतं की तुम्ही नेकेड कोणाकोणासमोर होता. म्हणजे लेडीज तुम्हाला म्हणतात तुम्ही माझ्या वडिलांसारखी, तुम्ही माझ्या भावासारखी, किंवा तू माझ्या आईसारखी, किंवा तू डॉक्टर भगवान जैसा होता आहे. म्हणजे ह्यांच्यासमोर तुम्ही नेकेड होऊ शकता मग त्याच्यासमोर काय लाजायचं म्हणून दाखव. त्यासाठी ते तुम्हाला देव तुम्ही देवासारखे आहात, तुम्ही भावासारखे आहात, तुम्ही आईसारखे आहात, बाबासारखे आहात, तुम्ही मित्रासारखे आहात असं काहीतरी करून मग तुमच्याकडे ते नेकेड होतात. त्याच्यासाठी नेकेड होण्यासाठी असं काहीतरी रिलेशन जोडून देतात कळलं. म्हणून नेकेड होण्यासाठी एक तर असं करतात आणि मग तुम्हाला ते म्हणतात ये वैसी एक बात बतानी नाही चाहिए लेकिन मैं बता देतो. आता काही गोष्टी अशा असतात की बा मी रेड लाईट एरियाला जातो, मी ग्रँड रोडला जातो, मी प्रॉस्टिट्यूटकडे मागे आठवड्यापूर्वी गेलो होतो. ज्यात सांगायची गोष्ट नाही आहे, कोणाला सांगू नका तुम्ही, पण डॉक्टर आहे तुमच्याकडे सांगणं जरुरी आहे. नेकेड वॉन्ट आहे. नेकेडमध्ये काय आहे? वॉन्ट आहे. प्रत्येक जणाची नेकेड व्हायची वॉन्ट. वॉन्ट आणि डिझायर याच्यामध्ये फरक काय? डिझायर म्हणजे इच्छा. करेक्ट. डिझायर म्हणजे इच्छा. मला इच्छा होते पाहिजे, रेस्ट डिझायर, मला जरा आराम करायची इच्छा आहे. नाही मिळणार चला कामाला लागा, ठीक आहे. नाही डिझायर मिळेल नाही मिळत आहे. वॉन्ट, आय वॉन्ट इट नाव, आय वॉन्ट दॅट यू शूड कम हिअर. वॉन्ट म्हणजे मिळालंच पाहिजे. तसं नेकेड व्हायलाच पाहिजे. वॉन्ट मध्ये इट इज ॲब्सोल्युटली नेसेसरी. आणि हायोसला नेकेडमध्ये बऱ्याच रेमेडीज आहेत. लोकांनी आधी म्हणजे सगळ्यांमध्ये हा हे आहे की होडी दाखवायची म्हणून मांडीच्या वरती उचलला समजा जगा किंवा पायजामा जर मांडीच्या वरती गेला नेकेड आहे म्हणून हायस घेऊन मोकळ. पण हाय नेकेडमध्ये अजून पण बरेच जण आहेत. आणि प्रत्येकाची नेकेड व्हायची भाय वेगळा. का नेकेड होऊ इच्छितो? होऊ इच्छितो नाही,
होण्याची खूप गरज आहे, अत्यावश्यक आहे. प्रत्येकाची गरज वेगळी आहे. हाय समजची गरज हे आहे की सगळं काढून दाखवत पण औषध चुकीचं देऊ नको. कळतंय? बिट्रेड ह्याच्यासाठीच की आतापर्यंत चौघांनी चुकीचं दिलंय, तू काहीतरी बाबा वाट लावू नको, मी सगळं काढून दाखवतो, अख्खं दाखव. म्हणजे असं असतं की फोडी कुठेतरी एवढीशी असते आणि तो बाबा म्हणजे सगळंच काढून टाकतो. आम्ही म्हणतो अरे एवढं कशाला उघडतोय, ते तेवढं दाखव बस झालं, पण तो सगळं दाखवतो, नक्की बघा कुठे आहे असं. म्हणजे तुम्हाला लाज वाटते, त्याला लाज वाटत नाही. लाजीर वाणी गोष्ट असले तर इट बिकम्स नेकेड, एवढं लक्षात ठेवा. ट्रुथ नेकेडच्या जवळपास आहे. ट्रुथ पॅरल आहे. तुम्ही म्हणता अरे हाय ते सगळं सांगितलं, आता ट्रुथ मध्ये काय आहे, तो स्वतःच्या चुका सांगतो. चुका सांगतो म्हणजे येऊन पहिले सांगतो, डॉक्टर साहेब काल मी दोन बिर्याणी खाल्ल्या, बाहेर खाल्ल्या, तो नाक्यावर असतो ना, त्याच्याकडून बिर्याणी घ्या. अरे तू मला आजार सांगायला आलायस का चुका सांगायला आलायस? जो स्वतःहून पहिले सांगतो की काल डॉक्टरांची पार्टी होती, त्या पार्टीला गेलो होतो, तिकडे दारू घ्या, तुला प्रॉब्लेम काय होतो तो सांग ना, त्याच्यावर फोकस न करता तो पहिले चुकांवर फोकस कर. माझ्याकडून ह्या चुका झाल्या की मी म्हणजे आता तुम्ही विचारणार की हे कशामुळे झालं, काय तुम्ही बाहेर खाल्लं होतं का? आणि मग एखादा लायको पुढे बसतो, तो म्हणे की नाही काय काय काल काल काहीच नाही, फक्त ते तिकडे नाकार गेलो होतो, तिथे काय बाहेर एक बिर्याणी खाल्ली बस, बाकी का नाही. लायको पुढे त्याची चूक सांगतो ती अशी सांगतो की त्यात काही चुकच नाही, असं तुम्हाला पटवून देण्याचा प्रश्न प्रयत्न कर. तुम्ही म्हणा हा बाहेर खाल्लीस, नाही नाही पण म्हणजे ती तो माणूस मी नेहमी खातो याकडून, मला काहीच त्रास नाही झाला. पॉवरने रिझन पण दे आणि पटवून देईल की नाही मी चूक केली नाही. हाय समज म्हणतो नाही रस्त्यावरची, आता तो काय कधीचं चिकन कसला मसाला ते काय माहीत नाही खाल्ली, चूक रात्री मित्रांनी फोर्स केलं, मी बिअर प्यालो, मी दारू प्यालो, की सगळे सगळे मित्र आम्ही मुंबई साईडला गेलो होतो, ग्रँड रोडला रेड लाईट एरियाला सगळेजण गेले, मी पण गेलो. मी एका प्रॉस्टिट्यूट बरोबर केलं, म्हणजे खोटं नाही सांगणार. ही जे आहे ना, हे ट्रूथ टेलिंग द प्लेन, प्लेन म्हणजे जे जसं आहे तसं, आणि ह्याच्या ट्रूथमध्ये कबुली जबाब, ह्याच्या ट्रूथमध्ये कबुली जबाब, उर्मटपणाने. हा आम्ही रेड लाईट एरियाला आठवड्यातून एकदा आपण जातो बस, त्याशिवाय आपल्याला जमत नाही असं आहेच नाही. की साहेब माझी घाणेरडी सवय आहे, मी रेड लाईट एरियाला आठवड्यातून म्हणजे नाही जातो, हा प्रकार आहे ना. कबुली जबाब आहे की मी चूक करतो, तर कबुली जबाब आहे ट्रूथ टेलिंग द प्लेन. हे पण गरजेचं, हे पण गरजेचं आहे की मी बिर्याणी खाल्ली आहे म्हणून जुलाब झाली. लगेच तिथे तू लेबल विबल लावून टाकू नको किंवा हे टायफॉइड आहे, हे कावीळ आहे, तुम्हाला अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, तुमच्या आतड्यांना भोकं पडली, असं काहीतरी बोलू नका. जीव जाईल म्हणजे हाय समजला, ह्या नावांची भीती असते. म्हणून रिपोर्ट विपोर्ट पण नको ना, तुम्ही औषध द्या ना, आहो ते बिर्याणी खाल्ली त्याच्यामुळेच झालंय. तसं रिपोर्ट विपोर्ट तेवढं तेवढं हे नाही आहे. अहो सकाळपासून पाचच जुलाब झालेत आणि काय रक्तपित्त नाही, त्याचे फक्त जुलाबच, फक्त जुलाबच, असं थोडस त्यांचं म्हणणं असतं. कारण काय, नाहीतर तुम्ही रिपोर्ट कराल, रिपोर्टमध्ये काय करा, अल्सरेटिव्ह कोलायटिस येईल आणि मग अल्सरेटिव्ह, मग त्याला ते हे लाईट शन आहे, लाईट डिझायरवाले आहेत ना, की रिपोर्ट करा काय आतमध्ये, त्यांना बघायचं असतं आतमध्ये प्रॉब्लेम काय. हाय समज म्हणतो नाही माहिती करा, बिर्याणीमुळे झालेलं आहे, थोडंसं अपचन आहे, खाल्लं की बराबर, असं हाय समजचा कल असतो. म्हणून तो तसा हे करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर सर, आपण एक मध्ये स्टॉप घेऊ.